हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहेत सगळे? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त चंदन कदम तुमचं स्वागत करतो आपली संस्कृती या चॅनलवरती. आणि मित्रांनो, आज काय आहे? आज आहे रामनवमी. जय श्री राम. सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये बरंच काय काय बनणार आहे, तर त्याच्यामुळे बरेच दिवस झाले रेसिपीचा व्लॉग बनवला नाही. आज खास काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे, आपण खालती जाऊन बघूच. पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे, पहिले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे, तर प्लीज शेअर करा, त्याच्यामुळे थोडी दिलदारी दाखवा यार. तुमच्या मित्राला जरा पुढपर्यंत पोचवा, व्लॉग शेअर करा. आणि आता आपण जाऊया खाली, बघणार आहोत काय हाल हवाल चालू आहेत, काय तयारी केली आहे. पहिला ब्रेकफास्ट करू. माझे वर्कआउटचे जे व्लॉग्स आहेत, व्यायामाचे व्लॉग्स जे मी बनवतो एक्सरसाईजचे, ते तुम्ही मला माहिती आहे नाही बघत, पण ते पण ब्लॉग्स बघायला मी प्रमोट नाही करत, पण माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. शंतनू कदम माझ्या नावानेच चॅनल आहे. ओके, आपल्या चॅनलचं नाव आपली संस्कृती आहे, पण माझ्या नावानेच चॅनल आहे शंतनू कदम, त्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि आता आपण खाली जाऊया, बघूया ब्रेकफास्टसाठी काय केलं आहे आणि काय काय तयारी आहे. अरे हे कोण उठले? साहेब उठले का? साहेब उठले का बाबू? अरे वा वा वा, झोप उडत नाही आहे. बघा साहेब, 10:30 झाले तरी साहेब झोपलेले आहेत. आणि मित्रांनो, लाईट गेलेली आहे, गुड न्यूज. इथे सारखी लाईट जाते. तयारी काय केली आहे हे बघा, ही नाश्त्याची तयारी बेसिकली. ओळखा भाऊ काय आहे? हे आहेत आपले मम्मीच्या का दीदीच्या हातचे मेथीचे पराठे. आणि तुम्ही ब्रेकफास्ट करणार आहे, तोपर्यंत तुम्ही पण ब्रेकफास्ट वगैरे करून घ्या. नाही तुम्ही काय करत असाल यार, इव्हिनिंगला व्लॉग अपलोड होणार आहे, तुम्ही चहा वगैरे पिऊन घ्या तोपर्यंत. आणि आता ब्रेकफास्ट करतो, तोपर्यंत तयार वगैरे होतो. किती वेळ तुम्ही माझा असा पारूचा चेहरा बघणार आहात? तर मी जातो ब्रेकफास्ट करतो आणि आता आपण डायरेक्ट आंघोळीनंतर भेटू. यार मित्रांनो, आंघोळीला जाणार होतो पण लाईट गेला आहे, बराच वेळ झाला आणि जवळजवळ 2 तास होईल झाले लाईट जाऊन. मगाशीच गेली होती लाईट. आणि त्याच्यामुळे मी आता गॅसवर पाणी तापायला ठेवलं आहे आंघोळीसाठी. मित्रांनो, कालचा दिवस, काल आणि परवा फेसबुकवरती जे काय चाललं होतं, जुने फोटोजवरती सगळे कमेंट्स येत होते, सगळ्यांच्याच आले असणार मला माहिती आहे 100%. आणि एवढे विचित्र आणि वाह्यात कमेंट्स येत होते, मी तुम्हाला काही वाचून दाखवतो. आता हे प्रत्येक कमेंट माझ्यावरती नाही, पण काही विशिष्ट आहेत ते मी तुम्हाला दाखवतो, ऐकून दाखवतो. हिरवंगार जंगल झुळझुळ वाहतो झरा, हिरवंगार जंगल झुळझुळ वाहतो झरा, भावाचा नुसतं फोटो पाहून पोरींचा कोरोना झाला बरा. म्हणजे अख्ख्या जगाला जे जमलं नाही ते या कवितेत जमलेलं आहे. मग अजून एक आहे, भाऊ देत नाही कोणाला संधी कारण भाऊंची झाली आहे नसबंदी. आला वारा गेला वारा, आला वारा गेला वारा, ताईंचा पीक म्हणजे करोनामध्ये सॅनिटायझरचा फवारा. फालतूगिरी. शिंपल्याचे शो पीस नको, जीव अडकला मोत्यात, ताई म्हणतात माझ्या नादी लागू नका, मी मारते घालून पोत्यात. आपण एक वाह्यात होता, भाऊंची श्रीमंती एवढी की खिशात ठेवतात गड्ड्या, भाऊंची श्रीमंती एवढी खिशात ठेवतात गड्ड्या, गाडी पुसायला पण वापरतात केल्विन क्लाईनच्या चड्ड्या. पालतू, अक्षरशः पालतू होता. दिनेशने पाठवलं आहे, बघतो तुला, थांब. मतलब यार कहां से लाते हो यार, इतना टॅलेंट यार, म्हणजे एवढं विचार करायला, म्हणजे काय काय थॉट्स तर एवढ्या डीप आहेत ना यार, सिरियसली. म्हणजे मी विचार पण करू शकतो, आपल्या विचार क्षमतेच्या पलीकडचे आहेत. पण काल फुल एंटरटेन झालेत सगळे, मला माहिती आहे, काल परवा आयस वेर यार. आता पाणी तापलेलं असेल, मी जातो खाली, पटकन आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर मंडळी, माझी आंघोळ आता झाली आहे, सगळं उरकून झालं आहे. रेसिपी सुरुवात करण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. आज रामनवमी विशेष आहे आणि मी या आजच्या दिवशी गिरगवत असताना तिकडे झाबावाडीमध्ये गोराराम मंदिर आणि काळाराम मंदिर असे दोन मंदिरं आहेत रामाची. गोराराम म्हणजे ती मार्बलची मूर्ती आहे म्हणून त्याला गोराराम, आणि काळाराम म्हणजे ती दगडाची मूर्ती आहे म्हणून तो काळाराम, अशी तिकडची पद्धत आहे. आणि आता तिकडे जाता तर येणार नाही, मिस करतो. पण इथनंच आपण
श्रीरामाला, प्रभू श्रीरामाला नमन करू, वंदन करू आणि त्याच्याकडे प्रार्थना करू की हे जे संकट आहे हे लवकरात लवकर दूर होऊ देत आणि जे कोण लोक यातनं त्रस्त झालेत त्यांची सुखरूप यातनं सुटका होऊ देत. ओके, तर आता आपण या नोटवरती रेसिपीला सुरुवात करूया. खाली जाऊन चेक करूया मम्मीनी काय काय तयारी केलेली आहे. ताई माई अक्का विचार करा पक्का आणि पुरणपोळीवर मारा शिक्का. फालतू विनोद होता, पण आज आपल्याकडे मम्मी बनवणार आहे ती आहे पुरणपोळी. आणि मम्मीची पुरणपोळी म्हणजे आ हा हा लाजवाब, अख्ख्या जगात भारी मम्मीची पुरणपोळी. हे मग जुळलेलं नाही पण तरी सुद्धा चालून घ्या. पण सिरियसली सांगतो मित्रांनो, मी इतक्या ठिकाणी पुरणपोळी खाल्ली आहे ना, पण मम्मीची पुरणपोळी जी असते ती एकदम स्पेशल असते, कारण त्याची खुशखुशीत होते. मम्मी तूप भरपूर वापरते असं चांगलं मस्तपैकी, त्याच्यात ते तुपात असं एकदम ग्रेसिंग केलेलं असतं आणि पुरण बाहेर येत नाही, क्रंची असते, सॉफ्ट असते आणि पाहिजेच तेवढी गोड पण असते, अति गोड पण नसते. अशा पद्धतीची मम्मी माझी पुरणपोळी बनवते. तर आता आपण जास्त टाइम वेस्ट नाही करायचं आहे, आपण डिरेक्टली आता बघायचं आहे मम्मी कशी पुरणपोळी बनवते. मम्मीने कालपासूनच तयारी केली आहे सगळ्या गोष्टींची. आता मम्मीच आपला होस्ट करणार आहे शो पुढचा, तर मम्मी आपल्याला सांगेल की मम्मीने काय काय तयारी केली आहे. मम्मी सांग बघू कालपासून काय काय केलंस. एकदा सगळ्यांना सांग, ज्यांना नाही माहिती आहे त्यांच्यासाठी सांग तू की काय काय याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे. जास्त घेते मैदा, थोडासा घेते. अच्छा, पण आज थोडं मैद्याचंच करायचं म्हटलं. ओके, याची जी कन्सिस्टन्सी आहे पिठाची ती ह्याच्यात मैदा टाकलेला आहे. ही कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे, हाताला चिटकायला नाही बघा, हाताला चिपकत नाही आहे माझ्या ती. मग ह्याचं प्रमाण जरा सांगशील का, मैदा आणि गव्हाचं पीठ आहे किती, म्हणजे गव्हाचं पीठ किती आणि मैदा किती आहे? मी गव्हाच्या पिठाच्याच करत असते आणि मैदा थोडासा टाकत असते, कट थोडस लवचिकपणा यावा म्हणून. मी हे पुरण सांग यांना कसं बनवलंय आणि प्रमाण काय घेतलंय तसं सांग दादा सगळ्यांना. अरे, एक वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी गूळ, ओके, आणि पाव वाटी साखर. अच्छा, असं घेतलेलं प्रमाण. एक वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी गूळ बॉईल करून घ्यायची ना. हा, बॉईल करून घ्यायची. बॉईल करताना त्याच्यात थोडस मीठ, तेल आणि हळद टाकायचं. अच्छा, आणि ते पाणी काढून ठेवायचं आणि डाळ निथळायला ठेवायची. मग त्या डाळीमध्ये अर्धी वाटी गहू, पाववाटी साखर टाकून पुन्हा हे करायचं, पुरण तयार करायला ठेवायचं. आणि थोडी मग जायफळ पावडर आणि वेलची पावडर पाव चमचा टाकायचा. पाव पाव चमचा. ओके, तर तुमच्या लक्षात आलं असेल आता पुरण कसं आपण केलं एक्झॅक्टली, कारण की ज्यांना ज्यांना अंदाज नाही आहे त्यांच्यासाठी स्पेशली, जे नवीन गृहिणी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली. साखर टाकल्यामुळे थोडं पुरणपोळीला जास्त साखर टाकायची. आणि हे मम्मीनी तूप केलंय कालच्या माझ्या ब्लॉगमध्ये, तुम्ही बघितलं असेल. हे होममेड घी आहे, म्हशीच्या दुधाचं आहे हे तूप. ते असं दाखव जरा कसं करतेस. हे अशी त्याची हेक करून घ्यायची, अशी वाटी बनवून घ्यायची. मित्रांनो, आपल्याला मला तर घ्यायला कळत नाही, मम्मीच सांगते. हे बघा आणि त्यात आता पुरण कसं भरायचं आहे. तूप मी तुम्हाला सांगितलं असा तुपाची तरी असते, तरी आमच्याकडे चमचा दुसरा देऊ का, असं तूप पाहिजे त्याच्यावर छान. वा वा वा, खमंग वा सुटलेला आहे या पुरणपोळीचा. जे कोणी बघतायत, जे पुरणपोळी लवर्स आहेत आणि जे असे कुठे कुठे अडकून पडलेत बिचाऱ्यांना मॅगीवरती जगायला लागत आहे, सॉरी काही करू शकत नाही तुमच्यासाठी मी. हे बघा दाखव जरा व्यवस्थित. सॉरी लाईट थोडी कमी आहे कारण की आमच्याकडे लाईट गेलेली आहे, बराच वेळ झाला अजून लाईट आली नाही. मित्रांनो, मोदकासारखं करायचं, मोदकासारखं करून घ्यायचं त्याला, असं दुमडायचं. म्हणजे काय दुमडायचं, पुरण बाहेर येत नाही असं. ठीक आहे, पीठ लावायचं. ते गव्हाचं पीठ आहे ना, काय मैदा घ्यायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं, काय घ्यायचं आणि पूर्ण जरा असं थापून घ्यायचं, म्हणजे ते पुरण सगळीकडे पसरत. अशा प्रकारे आपल्या पोळ्या तयार होत आहेत. पोळीसोबत तुम्हाला काय आवडतं?
मला तर दूध आवडतं. कटाची आमटीचा मी मोठा फॅन नाही आहे. मम्मी बनवते कटाची आमटी, ती पण आपण बघू. पण पुरणपोळ्या कशा वाटल्या, कशी पद्धत आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता क्वारंटाईनमध्ये, होम क्वारंटाईनमध्ये आहात सगळे, तर नक्की ट्राय करा. आणि आता आपण सगळ्या पोळ्या झाल्या की आपण जेव्हा जेवायला बसू तेव्हा मी तुम्हाला सांगेन नेमक्या पोळ्या झाल्यात कशा. आणि अशी काही उपद्रवी मुलं आहेत का तुमच्या घरामध्ये तर मला सांगा. भाजी कापतोय आमचा लिटिल शेफ केनील. से हाय टू एव्हरीबॉडी. हां, से लाईक लाईक. अरे लाईक मम्मा नाही, लाईक शेअर. चल नीट बोल. मित्रांनो, मम्मीच्या पुरणपोळ्या होत आहेत खाली, पण मी तुम्हाला मम्मीनी काल या करंज्या बनवल्यात ते तुम्हाला दाखवतो कशा झाल्या आहेत. एकदम सॉलिड झाल्यात. काल करंजी बनवून होती, कालच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तोपर्यंत आपण करंजी खाऊया जोपर्यंत पुरणपोळ्या होत नाहीत तोपर्यंत. आणि मी डाएट वगैरे नाही करत आहे. मस्त झाल्या सिरियसली. वरचा क्रश जो आहे तो खूप क्रंची आहे. आणि आतला जो बॅटर आहे ना, हे पुरण आपलं पुरणपोळी नाही सॉरी करंजीचं जे बॅटर आहे, हे तीळ वगैरे आतमध्ये व्यवस्थित झाले आहेत. आणि ते रवा वगैरे, गुळाचं, साखरेचं प्रमाण मस्त झालं तयार. मी कालपासून जवळजवळ 7-8 खाल्ल्या. प्रत्येक लेअर बघा तुम्ही याच्यामधला किती व्यवस्थित खुलून आला आहे. मैं आशा करूं तुम्हारा मिलना ना कुछ. तो फिर इंतहा की घड़ी आ गई है दोस्तों. अपनी ही पुरणपोळी मम्मी तैयार है. अभी दिसता खुशखुशीत दिसते है. वा वा वकाल तुम्हें पुरण बाहर ये नहीं अस पुरण टपकत नहीं. ओके, जस तो लूज अत बरच ठिका बगतो. पे पुरण व्यवस्थित इंटैक्ट है अस एकदम. आशाने सुरुआत करूँ सगत चांगल दिता है. पी एवं ऑफकोर्स मी खा नहीं है एकटा. ओके, मी दुधाने सुरुवात करतो. मला दूध आणि पुरणपोळी आवडते. सो लेट्स ट्राय. वा मजा आहे, एन्जॉय करणार आहे मी माझा मील. आणि खरंच माझ्या मम्मीने केली म्हणून तारीफ नाही करत आहे, पण सिरियसली यार जे कोणी मम्मीच्या हातची पुरणपोळी घालत ना ते नाव काढतात. त्याच्यामुळे ऑसम झालेली आहे, त्यात कोणताही वाद नाही. आणि मित्रांनो, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? रामनवमी विशेष पुरणपोळी स्पेशल व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये काय काय गोष्टी तुम्ही मला लिहून पाठवू शकता त्या पाठवा. आणि व्लॉग शेअर करा यार, कुठे फेडसाल एवढी पापं. व्लॉग शेअर करा, तुम्ही करत नाही आहेत मित्रांनो. व्लॉग शेअर करत जा आणि पाहत राहा आपली संस्कृती. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. पुन्हा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.